नागपूरमध्ये शिक्षक परिषद ही नेहमी निवडणूक लढतं आणि यावेळी ही शिक्षक परिषदेचे सिटिंग आमदार सिटिंग विधान परिषदेला नागो गानार हे शिक्षक परिषदेचे उमेदवार होते आणि शिक्षक परिषदेला नेहमीच आम्ही समर्थन करतो, ती जागा आम्ही लढत नाही। 1000% सांगतो मी, भाजपनी जागा लढली असती तर ती जिंकलीच असती, पण ती जागा आम्हाला लढता आली नाही आणि म्हणून ती जागा शिक्षक परिषदेनी लढल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी समर्थन दिलं, पण नागो गानार कमी पडले आणि त्यामुळं ती जागा गेली आहे। अमरावतीमध्ये खरं तर चिंतन करणारा विषय आहे, त्या ठिकाणी आम्हाला आमची जे आम्ही निवडणूक हरलो आहे ते आम्हाला मान्यच आहे, त्या ठिकाणी आम्ही चिंतन नक्की करू। कोकणमध्ये बघा, कोकणमध्ये कधी आम्ही जागा जिंकत नव्हतो, ती शिक्षक परिषद लढायची, पण यावेळी ती जागा त्यांनी आम्हाला दिली, आम्ही एबी फॉर्म देऊन लढलो आणि एकनाथजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ती जागा आम्ही जिंकलो। रवींद्र चव्हाण, उदय सावंतजी, केसरकरजी या सर्वांनी त्या ठिकाणी मेहनत केली आणि आमचे सर्व आमदार खासदार सर्व बूथपर्यंत कार्यकर्त्यांनी मेहनत केली, आम्ही त्या ठिकाणी कोकण जिंकलो, कधी ती जिंकलो नव्हतो। मराठवाड्यामध्ये 1 महिन्यापूर्वी आम्ही उमेदवार दिला, खरं तर विक्रम काळे त्या ठिकाणी 18 वर्षापासनं त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, 7500 त्यांचे कर्मचारी आहेत आणि त्यामुळं ती जागा त्यांच्याकडे होती, आमच्याकडे नव्हती। आमची एक जागा गेली ती अमरावतीची, ती अत्यंत महत्त्वाची होती, त्यातल्या तेवढी जागा गेली आहे आणि त्यामुळं बाकी जागेवर आमचा काही हक्कच नव्हता, नागपूरमध्ये आमचा हक्क नव्हता, उलट आम्ही कोकण जिंकला आहे। आमची अमरावतीची जागा गेल्यामुळं आम्हाला चिंतन करावं लागणार आहे, गोष्ट खरी आहे। नाही, यामध्ये मला वाटतं एक भाग हाही असेल जुन्या पेन्शन योजनेचा, पण जुनी पेन्शन योजनेचा जर भाग असेल तर मग ठाणे कोकणमध्ये भारतीय जनता पक्षाचा अधिकृत शिवसेना युतीचा बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार जिंकला। मी तीनही सीटमध्ये मराठवाडा, अमरावती आणि नागपूरमध्ये नेमकं काय झालं, आजच निकाल आल्यामुळं त्याचं आम्ही चिंतन करू, पण आमची एक गेली, एक ॲडिशनल आली, आमच्या हक्काची एकच जागा होती अमरावती, ती जागा आम्ही कोकणात भरून काढली आहे। त्यामुळं महाविकास आघाडीच्या बाजूला ट्रेंड आहे का असं वगैरे ज्या वल्गना सुरू आहे ना त्या चुकीच्या आहे, अमरावतीचं मात्र आत्मचिंतन मी केलं पाहिजे। दावा करत होता भाजप की 5 जागा जिंकणार भाजप, कधीच म्हटलं नाही भाजपने, भाजपाने म्हटलं की 5 जागा जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही जिंकणार असा दावा केला नाही। मी स्वतः 4 प्रेस घेतली आहे, जेव्हा जेव्हा मला प्रेसने विचारलं आमचा प्रयत्न, आम्ही प्रयत्न केला, आम्ही औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रयत्न केला, आम्ही मागच्या वेळीपेक्षा जास्त मतं घेतले आहेत, आम्ही त्या ठिकाणी कोकण जिंकलो आहे। आम्ही नाशिकच्या बाबतीत तुमच्याकडे तुम्ही उमेदवार पण दिला नव्हता नाशिकला, मग तिथं का कमी पडलं? नाशिकमध्ये आम्ही शेवटपर्यंत राजेंद्र विखे पाटील यांचा उमेदवारी द्यायचा विचार केला, पण राजेंद्र विखे पाटील साहेबांनी वेळेवर त्या ठिकाणी ते उमेदवारी नाही म्हटली, कारण आम्ही त्या ठिकाणी तयारीच केली नाही ना। आम्ही मान्यच करतो ना की त्या मतदारसंघात आमची तयारी नाही, ज्या मतदारसंघात आमची तयारी नाही ज्या मतदारसंघात आम्ही त्या ठिकाणी अपूर्ण आहोत, खरं तर आपण मान्यच केलं पाहिजे। त्यामुळे राजेंद्र विखे हे शेवटी नाही म्हटले, म्हणून आम्ही म्हटलं की स्थानिक लेवलला निर्णय करा आणि म्हणून स्थानिक लेवलला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेला मदत केली आहे आणि सत्यजित तांबेला मदत करण्याकरता सर्वांनीच त्या ठिकाणी पुढाकार घेतला। खरं तर एक युवा कार्यकर्ता आहे, नवीन त्या ठिकाणी युवकाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने करेल, याकरता स्थानिक लेवलला सत्यजित तांबेला मदत झाली आहे। अजित दादा पण म्हणले की महाविकास आघाडीने पण मदत केली सत्यजित तांबेला, मग हे श्रेय कुणाचं सगळं? अजित दादा काय म्हणाले याबद्दल मला माहिती नाही,
पण सत्यजीत तांबेंना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण संपूर्ण आमचे आमदार आमचे खासदार आमची टीम सत्यजीत तांबेंच्या बाजूने उभी होती आणि ते स्थानिक लेवलचा निर्णय झाला होता हा काही राज्यांनी घेतला निर्णय नाही आणि त्यामुळं मला वाटतं सत्यजीत तांबेंचाच निर्णय त्यांनी करावा. दोन मुद्दे प्रामुख्याने सत्यजीत तांबेंनी ठरवायचा आहे. सत्यजीत तांबे जे ठरवतील तो त्याचा अधिकार आहे. ते अपक्ष निवडून आले आहेत. आम्ही त्याला स्थानिक लेवलला मदत केली आहे. मतपत्रिका बाद झालेले अनेक उदाहरणं आहेत. मी आत्ताही सत्यजीत तांबेला काही आम्ही ऑफर दिली नाही. त्यांना आमच्याकडे या म्हटलं नाही. पण त्यांनी जर उद्या विचार केला की त्यांना आमच्याकडे यायचं असेल तर आमचे दरवाजे सर्वांकरता उघडे आहे. मग खरी मदत कोणी केली? मग महाविकास आघाडी पण म्हणते मदत केली. महाविकास आघाडीने जर मदत केली असती तर महाविकास आघाडीने उमेदवार कसा दिला असता? महाविकास आघाडीने उमेदवार दिला, महाविकास आघाडीने प्रचार केला, महाविकास आघाडीने उमेदवार देऊन त्या ठिकाणी पूर्ण प्रश्नाचं उत्तर दिलं देता येईल तर मला बरं होईल. महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला. उद्धवजी, अजितदादा, नाना पटोलेजी आणि सर्वांनी एकत्रित येऊन उमेदवार जाहीर केला. सौ पाटील यांना त्यांनी उमेदवारी दिली आणि आता ते म्हणतील की आम्ही उमेदवार दिला नव्हता, हे काही योग्य नाही आहे. तिथे महाविकास आघाडीचा पराभव सत्यजीत तांबेंनी केला आहे. सत्यजीत तांबेंनी महाविकास आघाडीचा पराभव करूनच सत्यजीत तांबे जिंकले आहे. आत्ता कोणी दावा करत असेल तर मला माहिती नाही. आमचा दावा नाही आहे. आमच्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली, आमदारांनी मदत केली, आमच्या सर्व नेत्यांनी तिथे मदत केली आहे. पण सत्यजीत तांबेंना आम्ही आत्ता असं म्हटलं नाही आहे की आमच्याकडे या, आमच्या पक्षात प्रवेश करा की आमचे सहयोगी व्हा. जर सत्यजीत तांबेला जे वाटेल त्याचा अपेक्षा त्यांनी मी सांगितलं ना की नागपूरमध्ये आमची सीटच नव्हती, ती शिक्षक परिषदेची होती, त्यामुळं काही प्रश्न येत नाही. अमरावतीमध्ये आमचा पराभव मान्य केला, त्याचं आत्मचिंतन करू. कोकणामध्ये आम्ही जिंकलो, आमची एक सीट एक गेली एक आली. संभाजीनगरला त्यांची सीट होती. मग कुठे जिंकलाय महाविकास आघाडी? रणजित पाटलांच्या बाबतीत महाविकास आघाडी फक्त एका ठिकाणी जिंकली, रणजित पाटील. पण आम्ही जिंकलो कोकण, एक होती एक आणली. त्यामुळं भाजपचा वगैरे किंवा सरकारचा पराभव झाला वगैरे हे काही बोललं बरोबर नाही आहे. अहो बघा ना, 7751 ग्रामपंचायती निवडणुका झाल्या. माझा दावा आहे 3003 ग्रामपंचायतची लिस्ट मी जाहीर केली प्रेसमध्ये. 3003 ग्रामपंचायती भाजपाच्या निवडून आल्या. 894 ग्रामपंचायती एकनाथ शिंदेच्या निवडून आल्या. खरं तर त्या निवडणुकीच्या या निवडणुकीच्या काही संबंध नाही आहे. या निवडणुकीचा त्या निवडणुकीचा संबंध नाही आहे. आणि त्यामुळे अजित पवार साहेब म्हणत असतील की या निवडणुकीमुळे ते हुरळून गेले आहेत तर पुढे बघू. खूप निवडणुका आहे. कालच रात्री मी प्रस्ताव पाठवलेला आहे. आमच्या राज्य पार्लमेंटरी बोर्डाने प्रस्तावाला मान्यता दिली आहे. प्रस्ताव गेला आहे. आता केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड त्याला तात्काळ मंजुरी देईल असं वाटतं आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यादी जाहीर करेल आणि मग 7 तारखेला आम्ही फॉर्म भरणार आहोत. बिनविरोधसाठी तुम्ही प्रयत्न बोलणी केली होती, राज्यस्तरावर झाले नाही का? नाही, आम्ही त्यांना मागेही विनंती केली आहे. आत्ताही आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे. आपल्या माध्यमातून मी उद्धवजी, अजितदादा, माननीय शरद पवार साहेब, माननीय नाना पटोलेजी, वंचित आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकरजी, मनसेचे नेते राज ठाकरेजी, या सर्वांना विनंती करतो, सर्व पक्षाला विनंती करतो आहे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून, की आपण सर्वांना माझी विनंती आहे की 8 महिन्याकरता ही निवडणूक, वर्षभराकरता, 1.5 वर्षाकरता जे काही राहिला आहे एवढ्या काळाकरता ही निवडणूक लढण्यापेक्षा सर्वांनी भाजपची जागा असल्यामुळं सर्वांनी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढू नये. या निवडणुकीमध्ये आम्हाला ती अनुपोज करावी आणि या निवडणुकीमध्ये थोड्या काळाकरता ही निवडणूक होऊ नये असं आम्हाला वाटतं आहे. जर त्यांनी निवडणूक लढली तर आम्हाला लढावीच लागेल.